न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स सादर करता है एमपीसी न्यूज पॉडकास्ट, सह प्रायोजक दिलीप सोनीग्रा ज्वेलर्स प्राइवेट लिमिटेड। न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा। जनाई हाइट शेजारी पीएमटी चौक भोसरी। नमस्कार, एमपीसी न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत। आज सोमवार दिनांक 28 मार्च 2022, मी अमित यादव। पुणे व पिंपरी चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचं घेऊयात थोडक्यात आढावा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी। केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात विविध कामगार संघटनांनी 2 दिवस भारत बंदची हाक दिली आहे। यामध्ये बँक संघटनांनी देखील सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे। बँक कर्मचाऱ्यांसोबत रेल्वे, कोळसा, स्टील, तेल, दूरसंचार, पोस्ट, विमा विभागांशी संबंधित कर्मचारी देखील बंद मध्ये सहभागी होणार आहेत। पुढची बातमी। महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी राष्ट्रगीतानं संस्थगित करण्यात आलं। विधान परिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित होत असल्याचं सांगितलं। तसेच पुढील अधिवेशन 18 जुलैपासून मुंबईत होणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली। बातमी पुण्यातून। प्रामुख्यानं पुलाच्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या अतिउच्च क्षमतेच्या कॉन्क्रीट प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल पुण्यात झालं। पायाभूत सुविधा क्षेत्रात या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमुळे अधिक टिकाऊ संरचना, जलद बांधकाम आणि किफायतशीर उपायांसह प्रभावी पायाभूत सुविधा विकासाच्या भारत सरकारच्या ध्येय आणि दृष्टीला चालना मिळणार आहे। आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त तृतीयपंथीयांसाठी 27 मार्च ते 2 एप्रिल 2022 या कालावधीत तृतीयपंथीय मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। पुणे जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघात या सप्ताहाचं नियोजन करण्यात आलं असून त्यानिमित्तानं तृतीयपंथीय मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरं घेतली जाणार आहेत। बातमी लोणावळ्यातून। लोणावळा शहरानं स्वच्छता स्पर्धेत देशपातळीवर कौतुकास्पद कामगिरी केली आहे। यापुढेही हा लौकिक कायम राहील या दृष्टीनं काम करावं असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल केलं। देशभरातून आलेल्या पर्यटकांना स्वच्छ लोणावळा शहरात निश्चित आनंद मिळेल असा विश्वासही त्यांनी स्वच्छ सर्वेक्षण, स्वच्छता दूत आणि करोना योद्धा आरोग्य दूत पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केला। दिलीप सोनीग्रा ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रत्येक क्षण एक सोनेरी आठवण। गोल्ड क्राफ्ट बिल्डिंग, सापेकर चौक, चिंचवड। पुढची बातमी। पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणेर टोलनाका हा बेकायदेशीर असून त्यात अनेक बड्या धेंडांचे हितसंबंध गुंतले आहेत। त्या ठिकाणी नागरिकांची लूट सुरू आहे। हा टोलनाका बंद करण्याबाबत 8 दिवसात कार्यवाही सुरू न झाल्यास जनसेवा विकास समिती तसंच तळेगावातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते तीव्र आंदोलन करतील असा इशारा जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी दिलाय। वळूया पुढच्या बातमीकडे। आम्ही जमिनीची प्रकरण सोडवतो। पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आणि मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत चांगली ओळख आहे अशी बतावणी करून खंडणी मागणाऱ्या तोतया पोलिसाला पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी बेड्या घातल्या। कृष्णप्रकाश यांनी वेषांतर करून चोरट्याला पैसे घेण्यासाठी भक्तिशक्ती चौक निगडी येथे एका हॉटेलमध्ये बोलावून त्याला आणि 2 महिलांना सापळ्यात अडकवलं। या तिघांना अटक करण्यात आली आहे। पुढची बातमी। पुणे शहर परिसरात उन्हाचा चटका वाढला आहे। या महिन्यात सरासरीच्या तुलनेत 1.2 अंश सेल्सिअसनं पारा वाढला आहे। उष्मा वाढल्यानं लोक हैराण झाले आहेत। आज सोमवार ते बुधवार या कालावधीत विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता पुणे हवामान विभागानं वर्तवली आहे। नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं, भरपूर पाणी प्यावं व योग्य आहार घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे। जसा पारा वाढतोय तसं इंधनाच्या किमतीत सुद्धा वाढ होते। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। मागील 6 दिवसात तब्बल 5 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे। महाराष्ट्रात काल पेट्रोलचा दर 113.88 रुपये तर डिझेल 98.13 रुपये प्रति लिटर झाले आहेत। बातमी क्रीडा विश्वातून। आयपीएल स्पर्धा सर्वात जास्त 5 वेळा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात बऱ्याचदा खराब असते। त्याचाच प्रत्यय कालच्या त्यांच्या पहिल्या आणि या मोसमातल्या दुसऱ्या सामन्यात सर्वांना पुन्हा एकदा आला। यावेळी सुद्धा जिंकता जिंकता मुंबई इंडियन्स संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं।
तर या स्पर्धेत विजयी होत दिल्ली संघानं या मोसमातलं आपलं विजयी अभियान थाटात सुरू केलं. न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा. जनाई हाईट शेजारी, पीएमटी चौक, भोसरी. याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुणे, पिंपरी चिंचवड व मावळातील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा mpcnews.in. विविध अपडेट जाणून घेण्यासाठी MPC YouTube चॅनलला आवर्जून भेट द्या. दिलीप सोनीग्रज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रत्येक क्षण एक सोनेरी आठवण. गोल्ड क्राफ्ट बिल्डिंग, सापेकर चौक, चिंचवड.